त्याविषयी सविस्तर चर्चा झाली. आता ह्या झाल्या खऱ्या मूळ राजेसाहेब मागण्या.
आता याच्या व्यतिरिक्त हेमाग्न्या नाही का, पण आमचा अर्थ मी सांगतो की ज्या नदी सापडल्या हेमाग्न्या नाही, माग्न्या ह्या पाच, असे पाच सात सात सांगितल्या तुम्हाला, आणि सात का नऊ यात्रेकरी उभरीत माग्ण्यात सी एम साहेबाकडे दिल्या आहेत. पण हे आम्ही वरच सांगतो थोडं की नदी सापडल्यात प्रमाणपत्र द्या, काही अधिकारी जातीवाद करून मुद्दाम करण्यात आला. जर प्रमाणपत्र मिळालं तर त्याच व्हॅलिडिटी द्यायला विनाकारण अडचण यावं लागेल. पोराला आता नेटला द्यायचे म्हणजे ते तातडीनं द्यायचं सांगा, हे दोन सांगितले. आणि तिसरं असं की काही पोरांनी ए सी बी सीतून EAW मधून EAW मधून फॉर्म भरलेले, जर ए सी बी सीतून सॉरी EWS मधून जर ए सी बी सी द्यायचं असलं की आता दिलेलं 10% आरक्षण त्यांना पोरांना, तर EWS मधून ए सी बी सी घेता येते किंवा ए सी बी सीतून त्यांना केंद्रासाठी EWS मध्ये जाता येते. पण ज्या पोराजवळ कुंभी प्रमाणपत्र आता निघालंय त्याला त्या दोन्ही सोडून ओबीसी देत आहे, म्हणजे ते खुलं गेलं नाही. जसं EWS आणि ECBC खुलं गेलं एकमेकात झाल्या, तसं त्याच्याकडे ऑलरेडी कुंभीचं प्रमाणपत्र आहे, ते मध्ये अजिबात चालत नाही. पण ते सांगत नाही, म्हणून राज्य सरकारच्या एखाद्या सचिवांना तसे आदेश द्यायला पाहिजेत. कुणाला जी संस्था असली त्या संस्थेच्या चेअरमनला किंवा EMBA ला, मग ते लोकसेवा आयोग असो किंवा साखी असो, जे काय काय असतील त्यांच्या राज्य सरकारकडून लागतात. म्हणजे हे तुम्ही प्रमाणपत्र देते तुम्ही दिले आणि त्याला ते घेता येणार नाही, तर याचा येऊन द्यायला EWS मधून आणि ECBC तून अलीकडे येऊ द्यायला त्याला, तर ते मार्ग तेवढा एक खुला का. म्हणजे हे जनरल आम्ही तुम्हाला फोनवर बी सांगतो की जनरलमधला होता, पण ते ऍडमिशन मला पोहोचलं गरजेचं आहे. राजेसाहेबांचं चालेल तर आपण मामरण क्वेश्चन हे स्थगित करतोय. आपल्या आपल्या आई बहिणींनाही काही मार लागला होता राजेसाहेबांच्या, त्यांच्या हाताने आपण ते पाणी घेऊ. पण एक महत्वाचं सांगत राहिले ते ऐका, अन्न ऐका रे खबरे. आता शक्यतो मला असं वाटतं हे आंदोलन आपण एक कमी याच्यात करावं. या गावाला त्रास होता कामा नाही हे माझं प्रामाणिक म्हणणं ऐकावं का सगळेजण काय ते नंतर व्हायला. हे गाव पवित्र झालं आंदोलन करण्यासाठी एक आणखी मिनिट मुद्दाम देतो तुमचा जास्तीचा. हे गाव पवित्र मानलं जातं मराठा समाजाकरांच्या, याला जाणून बसून काही जण कलंकित करते. जरा भाई भावना समजून घ्यायचा, मला हट्ट नका धरायचं जो गीतच करायचं. मला वाटतं ह्या गावाला डाग लावू शकते, चांगलं नाव झालेलं आहे गावाचं, पवित्र नाव झालेलं आहे. याला पंढरी म्हणतात थोडक्यात मराठीची, आपला समाज इथं आलं तसं म्हणतो. इथे माती कपाळाला लावतो, काही जणांना जर जाणून बुजून वेळा उचलला असला तर हे गाव जितकंच नावारोपाला आलं ना तितकंच कलंकित होत असतं. कारण एक लग्नात आनंदाचा दिवस असतो, पण एक देवळं जर त्या लग्नात होतं सगळ्या लग्नाचा वर्ण करतो. तसं हे गाव पवित्र झालेलं आहे, एका दुषित माणसानं जर ठरवलं की आडत चालायचं तर आडत चालून ते कार्यक्रम होत असतो. मला वाटतं हे व्यासपीठ आता एकतर ह्या सभागृहात ठेवावं, नाही तर आमचे बप्पूची तिथं बोळे ते बोळीत ठेवावं तिथं. इकडची वर्दळसुद्धा कमी करावी, या गावात त्रास होता कामा नाही. कारण त्रास नाही झाला तरी त्रास होईल असं घडून आणून जाती थेट निर्माण करायचे प्रकार या गावात होणार आहे. त्याच्यामुळे हे गाव झालंय मी लढायला खंबीर आहे. मी कुठं लढलं, मी माया मराठ्यासाठी कुठं लढलं हे माझं प्रामाणिक मन सांगितलंय मी तुम्हाला. मला माहिती आहे गावाने मतयाशी काय उत्तर दिलंय, गावाने मला उत्तर दिल्याला मी मुरुस्तर विसरू शकत नाही. त्यांनी सांगितलं पुऱ्या गावाला जरी गोळ्या घातल्या पुढं गाव जरी मारलं तरी महाराष्ट्रातल्या मराठ्यासाठी आम्हाला सगळ्याला मारायचं, पण मी त्याला आंदोलन घालवायचं नाही असं त्यांनी सांगितलं होतं. पण आता मी खूप जबाबदारीने तुम्हाला सांगितलंय, मंदिराला दर्शनाला त्रास नाही झाला पाहिजे, तुम्हाला काय काय विकास गावात राखाळ्या तुमच्या ती टाकून घ्या, चांदीचे डांबरी घेऊन काय विकास करून घ्या, चांगला काय आणखीन काय प्रकार असतील ते सगळं व्यवस्थित टाकून घ्या तुमचं. आमचं आंदोलन एका कोपऱ्यात जाईल, चाललं चालत नाही नाही चाललं त्याची बी काय अडचण नाही. आता आंदोलन चालू तरी काय करायचं, शंभुराजी देसाई साहेब आहे ते आपल्याला आरक्षण देते, सगळं आंदोलनाविषयी नाही दिलं तर आपण सध्या जाऊन आपण घेऊ
नाही तर आपण सध्या काय जायचं नाव घेऊन पुरे पडून टाकायचे पाडण्यात गेले मोठा घ्यायचे आता नाही का काच गावं घेतला इथं सध्या स्थगित आपण हे केलेलं आहे इथं साखळी चलून देऊ फक्त हे छोटस हे ठेवून गाववाल्याची इच्छा असली तर नसलं तर पुढचा निर्णय आपण नंतर घेऊ एक दिवसात एक दोन दिवसात पण शक्यतो आता अंतर्वलीतला विषय थांबवावाच असं मला वाटतं आपण मग स्थलांतर का पुढं करणार आहे ना पण हे डाग लागू नये ग्रामपंचायतचा काय ठराव होता तर काही न वाटू नये आम्ही असं केल्यामुळं पळून जावं लागलं काही त्याच्यामुळं ते करणं गरजेचं होतं आणि याच्यात सगळ्यात जास्त आपल्या दिलीपराव तकडे साहेब विसरू नका मराठीच्या लोक लक्षात असू द्या सकल मराठा बांधवांच्या हक्कासाठी आरक्षणासाठी गेले अनेक वर्ष त्यांनी या ठिकाणी आंदोलन उभं केलं ते सन्माननीय मनोजदादा जारंगे पाटीलचे मंत्रिमंडळातले आमचे सहकारी मान्य संदीपांजी भोंगळे विधिमंडळातले आमचे सहकारी राणा जगदीशसिंह पाटील सन्मान्य राजाभाऊ राऊत सन्मान्य बोर्डीकरताई इतर सर्व मनोजदादांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून या आंदोलन प्रक्रियेमध्ये त्यांना सतत साथ करणारे सर्व मराठा बांधव भगिनी मी आज या ठिकाणी दादांना विनंती करण्यासाठी सरकारच्या वतीनं आलेलो आहे की त्यांच्या प्रकृतीची आम्हाला सगळ्यांनाच खूप चिंता आहे मी आल्या आल्या झोपले असताना त्यांना पाहिल्यावर म्हटलं की बंद दादा तब्येत खूपच खराब झालेली आहे मी पहिलं तब्येतीची काळजी घ्या मी बघितलं त्यांची चळवळ या आंदोलनासाठी किती आहे हे आंदोलन जेव्हा उभं राहिलं त्याच्या अगोदर एक बैठक मराठा आरक्षणाच्या विषयासंदर्भामध्ये मी माननीय मनोजदादांच्या बरोबर मुंबईला आम्ही केली होती कशा पद्धतीने हे आरक्षणाचा प्रश्न पुढे न्यायचा मी आता फार काही जास्त बोलत नाही पण नंतर ह्या आंदोलनाची प्रक्रिया सुरू झाली आणि मी प्रामाणिकपणे सांगेन म्हणजे एक मराठा बांधव म्हणून सांगेन जे 10% स्वतंत्र आरक्षण करायचा कायदा महाराष्ट्र विधानसभेमध्ये झाला केवळ आणि केवळ मनोजदादांनी जो लढा उभा केला होता त्या लढ्याचं 100% हे यश आणि आता या ठिकाणी सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत सुद्धा शासन सकारात्मक आहे आम्ही सगळ्यांनी सगळे सोयऱ्यांच्या बाबतीतला प्रारूप तयार केलं पब्लिक डॉमेनमध्ये म्हणजे लोकांच्या हरकती आणि ऑब्जेक्शन त्याच्यावरच्या मागवण्यासाठी ते दिलं पण वेळच अशी आली की 2 महिने पूर्ण कालावधी हा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये गेला सगळे अधिकारी कर्मचारी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या त्या जिल्ह्यातल्या आदेश काढून त्यांच्याकडे वर्ग केल्यामुळं थोडस 2 महिने काम थांबलं पण मी आता दादांना शब्द दिला उद्याच मंत्रिमंडळ मराठा आरक्षण उपसमिती मंत्रिमंडळाचे त्यांना सदस्य म्हणून जे 5-6 मुद्दे आज मी या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत त्याच्या बाबतीत माझ्या स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी उद्या सगळ्या अधिकाऱ्यांची या ठिकाणी मंत्रालयामध्ये बैठक लावतो आणि 1 महिन्याचा अवधी आज दादांनी इथं दिलाय की 3-4 महत्वाच्या गोष्टी की मराठातून एक असल्याच्या ज्या 57 लाख मुद्दे सापडलेले आहेत त्याप्रमाणे मंजुरी मिळावी जे सगळ्या स्वयंच्या बाबतीतल्या ड्राफ्ट नोटिफिकेशन काढले ते अंतिम करावं फायनल करून त्याचं कायद्यामध्ये रुपांतर करावं आंतरवाली सरातली आणि राज्यातल्या इतर ठिकाणचे जे गुन्हे आहेत ते मागं घेण्याचा पूर्वी निर्णय झालाय ती प्रक्रिया सुरू आहे झाली नाही असं नाही पण ती गतीनं निकाली काढावीत सगळं असे ह्या ज्या आणि इतर महत्वाच्या गोष्टी ज्या दादांनी सांगितल्या त्या सगळ्यांच्या बाबतीत मी स्वतः उद्या त्याचे पाठपुरावा करतो अंतिम निर्णय करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे नेतो माझी दादांना विनंती आहे एवढ्या लाखो लोकांच्या समोर सरकारचा मंत्री म्हणून मी आपल्या साक्षीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं ज्या ज्या गोष्टी इथं मान्य केलेल्या आहेत त्याची पूर्तता करणं ही राज्य सरकारचा मंत्री म्हणून माझे कर्तव्य आहे माझी जबाबदारी आहे आणि निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाचा सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा लवकरात लवकर जो 1 महिन्याचा वेळ दादांनी आम्हाला दिलेला आहे
त्याच्या आत निश्चितपणे याच्या बाबतीत सकारात्मक निर्णय आम्ही घेऊ एवढी ग्वाही देतो. आमच्या सगळ्यांना तुमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊ दादानी हे उपोषण स्थगित करावं अशी परत एकदा दादाला या ठिकाणी मी विनंती करू. एसआयटीच्या बाबतीत माझ्या थेट मुख्यमंत्री महोदयांशी बोलणं झालेलं नाही, परंतु आमदार राजेंद्र राऊत साहेब इथं आहेत, ते म्हटले की फडणवीस साहेबांचं त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि दादाचं पण मला वाटतं फडणवीस साहेबांचं बोलणं झालेलं आहे. त्याच्यात सुद्धा निर्णय लवकरच आपण या ठिकाणी घेणार आहे. धन्यवाद.